नमस्कार, मी सौरभ कोरटकर, महत्वाच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला 44 जागा मिळतील अशी स्थिती, काँग्रेस 150 तर पवार गट 88 जागांची मागणी करणार अशी स्थिती आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा केला आहे. तर मवियात कोणतीही भांडणं नाहीत, राऊतांनी आंबेडकरांना हे प्रत्युत्तर दिलं आहे. इंटरनली काँग्रेस असं ठरवतंय की आपण 150 जागेच्या खाली यायचं नाही आणि शरद पवारांनी ठरवलेलं आहे की 88 जागेच्या खाली आपण यायचं नाही. या दोघांचंही आपण असं टोटल केली तर 244 होतात अशी परिस्थिती आहे. याचा अर्थ सेनेला, म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेला, फक्त 44 जागा सोडायला तयार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. आता हा जो फॉर्म्युला उदयास येतो आहे याच्यावरनं बरंच राजकारण होईल असं मला ओबीसीचे नेते त्या ठिकाणी सांगतात आहेत. ते म्हटले सगळ्यात मोठा पेच जो राहणार आहे तो उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, तिच्यासमोर राहणार आहे. आमच्यामध्ये काही भांडण नाहीत, आमच्यामध्ये भांडण व्हायची अजिबात सुतराम शक्यता नाही. लोकसभेतले निकाल बाळासाहेब आंबेडकरांनी जर पाहिले असतील तर आम्ही, आमची वज्रमूठ मजबूत होती म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचा पराभव करू शकलो. जर बाळासाहेब आंबेडकर आमच्या बरोबर असते तर नक्कीच ही लढाई अधिक रंगतदार झाली असती आणि या महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष 100% निस्तनाबूत झाला असता. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर नरहरी झिरवाळ आक्रमक झाले आहेत. सोमवारपासून झिरवाळ बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्याजवळ बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. सरकारने धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याचा जीआर काढण्याची भूमिका मागे घ्यावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. भंडाऱ्यातील तुमसर इथे आज अजित पवारांची जनसन्मान यात्रा आहे. आमदार राजू कारेमोरे यांच्या मतदारसंघात अजित पवारांची ही यात्रा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आपला खूप कमी दिवसामध्ये कार्यान्वित झाली आणि एक पैशाच्या करप्शन नव्हता. माता भगिनीच्या खात्यामध्ये आपला फटाफट आपला 3-4 महिन्याचे पैसे आपला चालले गेले आहेत आणि त्यांना कुठेही हेलपाटे घालावं लागलं नाही. तर अशा योजना, बाकीच्याही अशा योजना आपल्या झाल्या पाहिजेत, पारदर्शी योजना झाल्या पाहिजेत का जनसामान्यांना, गोरगरिबांना आपला त्याचा फायदा मिळाला पाहिजे आणि त्यांचं जीवन उंचवलं पाहिजे. आणि हीच आपला आम्हाला दादाकडून अपेक्षा आहे आणि सर्व आम्ही उत्सुकतेने आपला त्यांची वाट बघत आहोत. दौंडच्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची आज वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. आजची वार्षिक सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. कामगारांचा थकीत पगार न देता कारखाना निराली ग्रुपला चालवायला दिल्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटलांनी यलमार भवन बांधण्यासाठी 1 कोटींचा निधी दिला. निधी दिल्यानंतर यलमार समाजाने सांगोला ते यलमार मंगेवाडी गावापर्यंत शहाजी बापूंना बग्गीत बसून मिरवणूक काढली आहे. दिगे साहेबांचं निधन 2001 साली झालं. राज ठाकरे यांनी पक्ष 2005 साली सोडला, आपल्याला माहित असत बरोबर आहे. आता ज्यांनी पक्ष सोडला 2005 ला त्यांच्याबाबत 2001 साली स्वर्गवासी झालेले दिगे साहेब बोलतायत, अत्यंत बोगस आणि बकवास सिनेमा आहे तो, काल्पनिक. ह्याच्यावरती काल्पनिक गोष्टींवरती विश्वास ठेवून ते एक प्रकारे दिगे साहेबांचं चारित्र्य हनन केले. मला वाटतं की चित्रपटाला मनोरंजनाच्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. तो चित्रपट आहे. आजकाल रिअल स्टोरीवर चित्रपट होत नाही, ते बनावट स्टोरीवर होतात. त्यामुळे याही चित्रपटाकडे चित्रपट म्हणून बघा आणि शोध आणि बोध घ्यायचा फिरणंही त्यामध्ये घेऊ नका. शोधही घेऊ नका आणि त्यातून काही फार मोठा बोधही घेऊ नका. फक्त करमणूक करा. ॲडव्होकेट अकॅडमी अँड रिसर्च सेंटरचं आता भूमिपूजन केलं जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तळोजा इथे हा भूमिपूजन सोहळा पार पडतो. उदय सामंत आहेत उद्योगमंत्री. ॲडव्होकेट अकॅडमी अँड रिसर्च सेंटरचा हा भूमिपूजन सोहळा होतोय.
विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू होते. 1 ऑक्टोबर पासून विठ्ठल पूजेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे. विठ्ठल मंदिरातील पूजा नोंदणीसाठी संगणक प्रणाली आता विकसित करण्यात आली आहे. कोल्हापुरातील अंबाबाई देवीचं मंदिर दर्शनासाठी आज बंद असेल. अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यातील स्वच्छतेसाठी दर्शन बंद राहील. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. अंबाबाई देवीचं मंदिर त्यामुळे दर्शनासाठी आज बंद असेल. यावेळी स्वच्छता काम केलं जाईल. त्याचबरोबर काही तुरळक रंगरंगोटीची कामं देखील करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सव आता लवकरच सुरू होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही कामांची लगबग बघायला मिळते. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त साफसफाईची कामं मंदिरात केली जात आहेत, त्यामुळे आज मंदिर बंद ठेवण्यात आलंय. सफाई कर्मचाऱ्यांकडून ही सगळी कामांची लगबग बघायला मिळते आहे, त्यामुळे कोल्हापुरातलं अंबाबाई देवीचं मंदिर दर्शनासाठी आज बंद असेल. अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता आज केली जाते. आता बातमी आहे पुण्यातून. आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात इंदिरा एकादशी निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर रंगीबेरंगी फुलांनी सजलंय. हजारो भाविक माऊलींच्या समाधीचं दर्शन घेत आहेत. तरी सुंदर फुलांची आरास गाभाऱ्यात करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराला ही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. मागे विठ्ठल रुक्मिणीची सुंदर मूर्ती दिसते आहे, ज्यावर सुंदर हार अर्पण करण्यात आले आणि समोर ज्ञानोबा माऊलींची ही समाधी. इंदिरा एकादशी निमित्त ही खास सजावट, खास पूजा करण्यात आली आहे.